दिवाळीसाठी आपण शंकरपाळी बनवूयात. या शंकरपाळ्यांमध्ये साखरही नाही आहे आणि मैदाही नाही आहे, त्यामुळे हे तुम्ही गिल्ट फ्री एन्जॉय करू शकाल. तर चला जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपी बघूया. हे शंकरपाळे छान खुसखुशीत होतात. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. ही शंकरपाळी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये पाऊण वाटी गूळ घालायचं आहे. जास्त गोड खात असाल तर एक वाटी गूळ घाला आणि ह्याच्यामध्ये पाऊण वाटी पाणी घालायचं आहे. पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूधही वापरू शकता. आधी हे थोडंसं वितळवून घ्या आणि हे गॅसवर ठेवायचं आहे आणि याला कोमट करून गूळ फक्त वितळून घ्यायचं आहे. याची आपल्याला पाक बनवायचा नाही आहे. आता एका भांड्यामध्ये आपण दोन वाट्या, पोळ्यांसाठी जी कणिक वापरतो ती कणिक घ्यायची. त्याच्यामध्ये आपण 3 मोठे चमचे बारीक रवा घालायचा आहे. हा न भाजलेला रवा आहे. आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये पाव वाटी वितळवलेलं साजूक तूप घालायचं आहे. कडकडीत मोहन घालायचं नाही आहे. आणि हे हाताने चोळून चोळून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे असं हातात धरून दाबून बघायचं आहे. ते जर घट्ट वळलं गेलं तर आपलं मोहन छान पडले असं समजायचं. आता आपण गूळ वितळवून जो पाक करून ठेवला आहे तो गार झाला असेल. गार झाल्यावर तो आपल्याला पिठामध्ये थोडा थोडा घालायचा आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ असेल तर त्याच्यासाठी पाऊण वाटी पाणी आणि पाऊण वाटी गुळाचा जो आपण पाक तयार करून घेतला आहे तो पुरतो. पण तो एकदम घालायचा नाही आहे, हळूहळू घाला. कारण हे जर पातळ झालं तर आपल्याला नंतर ह्याच्या डबल क्वांटिटीमध्ये शंकरपाळी करत बसावी लागतात. त्यामुळे हळूहळूच घालायचं आणि कमी पडलं तर तुम्ही दूध किंवा पाणी ह्याच्यामध्ये 2-3 चमचे घालू शकता. आपल्याला हे पीठ थोडंसं घट्ट भिजवायचं आहे. म्हणजे शंकरपाळीसाठी पोळी लाटताना आपल्याला त्याला पीठ लावायची गरज पडली नाही पाहिजे. आता हे झाकून ठेवा आणि 1/2 तास भिजू द्या. 1/2 तासाने एका कढईमध्ये तेल तापायला ठेवा. आणि हे पीठ भिजलंय, हे परत एकदा हाताने थोडंसं मळून घ्या. आणि ह्याचे आपल्याला समान 3 भाग करायचेत. आणि एक गोळा घेऊन तो हातावर छान मळून मळून त्याचा छान उंडा बनवून घ्यायचा आहे. आणि तो गोल गोल करायचा आहे, म्हणजे आपली पोळीसुद्धा छान गोल लाटली जाईल. ही इतपत जाड ठेवायची, ह्याच्यापेक्षा जाडसुद्धा तुम्ही ठेवू शकता. म्हणजे आणखीन खुसखुशीत लागतात शंकरपाळे. आणि पोळी जरा पोळपाटावरनं मोकळी करून घ्यायची आणि मग तुम्हाला हव्या त्या आकाराचे ह्याचे आपण शंकरपाळी कापून घ्यायची आहेत कापणीने. आता तेल तापलंय का बघूया. मी एक छोटासा पहिला गोळा घातलाय तेलामध्ये, तो लगेच वर नाही आलाय. आणखी 1-2 मिनिटांनी गोळा घातला की तो लगेच वर येतो. म्हणजे तेल आत्ता छान तापमानाचं आहे, तापलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडी थोडी शंकरपाळी एकावेळी घालून तळून घ्यायची आहे. एकदम खूप शंकरपाळी घालू नका, नाही तर त्याचा एक समान रंग येत नाही. आता जर तुम्ही बघितलं असेल तर सगळे शंकरपाळे छान एक समान बदामी रंगावरती तळले गेलेले आहेत. हे थोडे हलके बदामी असतानाच बाहेर काढा, कारण उष्णतेमुळे त्याचा अजून रंग बदलतो. आता हे पेपर टॉवेलवर आपण काढून ठेवूया आणि अशीच सगळी शंकरपाळी करून घेऊया. शंकरपाळी गार झाली की हवा बंद बाटलीमध्ये किंवा डब्यामध्ये काढून ठेवायची. सध्या सगळीकडे पावसाळी हवा आहे, त्यामुळे ह्याला गार करून हवा बंद डब्यामध्ये ठेवा, म्हणजे ते छान खुसखुशीत राहतील. तर ही गव्हाची आणि गुळाची शंकरपाळी नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.